Chekai. Awazo. 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 तेराव्या दिवशीही कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचे बेमुदत धरणे आंदोलन. राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मागील 15 वर्षापासून शहरात आणि ग्रामीण भागातील खेडोपाडी आरोग्य सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविका, प्रयोगशाळा कर्मचारी, औषधी निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी बेमुदत धरणे आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचे पदाधिकारी सहभागी झाले आहे. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी राहुल धबाले, परभणी. आश्वासन देते पण कुठलीही लेखी कारवाई त्यांनी दिली नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, जोपर्यंत त्यांनी जे तोंडी बोलले ते लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे.